पण नाही, निसर्गाच्या अवकृपेमुळे खऱ्या अर्थानं ह्या ऊसाची वाढ झाली नाही. ही जर नैसर्गिक वाढ झाली असती तर हा ऊस 120-125 टनाच्या पुढं निश्चितपणानं उत्पन्न निघालं असतं. ती मूळ जमीन कशी आहे अशी अबाधित राहील, शेती खराब होणार नाही, याचं खूप चांगलं नियोजन त्याने आम्हाला दिल्यामुळं शेती आमची चांगली वाचली आणि उत्पन्न आज आम्ही या ठिकाणी मिळवतोय याचा अभिमान आहे. नमस्कार. आज आपण इथं कडेपूरमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि गोपूस कारखान्याचे चेअरमन आदरणीय सन्माननीय श्रीयुत संग्रामजी देशमुख सर यांच्या प्लॉटमध्ये आज आता आपण आलो. त्यांच्या सोबत त्यांच्या मंडळी आहेत. हा प्लॉट आपण निवडला त्यावेळेला लक्ष असं होतं की साधारणतः 100 टन आपल्याला गाठायचं असं देशमुख साहेबांनी त्यावेळेला एक ठरवलं होतं. आत्तापर्यंत हा ऊस तुटायला लागला आहे. एकूण 5 एकराचा हा प्लॉट आहे. 5 एकरामध्ये साधारणतः आत्तापर्यंत तुटला आहे तो 350 आसपास तुटत आला आहे. अजून 200 टन तरी तुटेल असा एक अंदाज आहे. म्हणजे 100-110 टनाच्या आसपास यामध्ये उत्पादन निघेल. वास्तविक पाहता यावर्षी उन्हाळ्यामध्ये उन्हाळी पाऊस पडला नाही, जून जुलै ऑगस्टमधला पाऊस पडला नाही. सर्वच ठिकाणी असं दिसते की हा पाऊस नसल्यामुळं निघणाऱ्या एकूण ऊसाच्या उत्पादनामध्ये थोडीशी घट आली आहे. 7-8 टनापासून 10-12 टनापर्यंत साधारणतः घट दिसते. हा जर पाऊस असता तर कदाचित हाच प्लॉट 125 टनाच्या पुढं गेला असता असा एक अंदाज आहे. आपण आदरणीय अध्यक्ष साहेबांशी माहिती घेऊया की या प्लॉटमध्ये त्यांना काय काय अनुभव आला असं. नमस्कार. हा 5 एकराचा प्लॉट असून आम्ही सुरुवातीला ऊसाची लावण अत्यंत चांगल्या पद्धतीने व्हावी आणि या परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांना एक आदर्श प्लॉट म्हणून आपल्याला दाखवता येईल अशा पद्धतीचं नियोजन केलं. आणि आज या निमित्तानं मला सांगायला आनंद होतो आहे आणि अभिमानी आहे. आमचे स्नेही आणि आमच्या सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय संजीवजी माने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी 86-32 हा बियाणं या ठिकाणी त्यांच्या सूचनेनुसार उपलब्ध केलं आणि त्याची लावण केली. आज तो ऊस तुटून कारखान्याला जातोय. खरं तर आम्हा सर्वांची एक अपेक्षा होती की या परिसरातली अडचाली लागत जवळपास 60-80 टनापर्यंत किंवा 90 टनापर्यंत काढणारे काही कर्तबगार शेतकरी या परिसरामध्ये आहेत. पण हा ऊस किमान 100 टनापर्यंत जाईल का, कारण अशी एक आमची माफक अपेक्षा होती. पण मला मनापासून सांगायला अभिमानानं आनंद होतोय की हा ऊस जवळपास आज 100 टनापेक्षा जास्तीचा 110 टनापर्यंत नक्कीच पडेल. पण नाही, निसर्गाच्या अवकृपेमुळं खऱ्या अर्थानं ह्या ऊसाची वाढ झाली नाही. ही जर नैसर्गिक वाढ झाली असती तर हा ऊस 120-125 टनाच्या पुढं निश्चितपणानं उत्पन्न निघालं असतं हे आम्हाला या निमित्तानं खात्री आहे. माझी या निमित्तानं माझ्या सर्व शेतकरी बांधवांना आव्हान आणि विनंती आहे की आदरणीय संजीवजी माने साहेबांचं यामधला असणारा प्रचंड गाडा अभ्यास आणि त्यानुसार महत्त्वाचं काय तर माझी शेती वाचवण्याच्या दृष्टीनं त्यांनी जे आम्हाला कार्यक्रम दिले, त्यांनी जी खतं दिली किंवा त्यांनी वेगवेगळे सल्ले आम्हाला दिले, ती मूळ जमीन कशी आहे अशी अबाधित राहील, शेती खराब होणार नाही, याचं खूप चांगलं नियोजन त्यांनी आम्हाला दिल्यामुळं शेती आमची चांगली वाचली आणि उत्पन्न आज आम्ही या ठिकाणी मिळवतोय याचा अभिमान आहे. त्यामुळे माझं या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना विनंती आणि आव्हान आहे की आदरणीय संजीवजी माने साहेबांचा असणारा अभ्यास याचा आपण सर्वांनी त्या ठिकाणी सल्ला घ्यावा, मार्गदर्शन घ्यावं आणि आपल्या शेतीमध्ये प्रगती करावी एवढीच या निमित्तानं विनंती. धन्यवाद. माझ्यासोबत इथले हे संपूर्ण प्लॉट शेतीचं नियोजन करणारे इंजिनियर आहेत स्वतः, पण भाऊंच्या बरोबर सातत्याने असतात आणि या शेतीचं नियोजन त्यांनी अतिशय उत्कृष्ट केलंय. ते श्रीयुत अजितरावजी यादव साहेब आज आपल्या समोर आहेत, आपल्या बरोबर आहेत. त्यांनाच हे खरं तर विचारूया, कारण त्यांनी संपूर्ण वर्षभर 1.5 वर्ष या प्लॉटचं संगोपन केलंय, सगळ्या गोष्टी त्यांनी केल्यात. भाऊ नमस्ते. नमस्कार. आपण लक्ष ठेवलं होतं 100 टनापेक्षा जास्त उत्पादन निघायला पाहिजे 100 टनापेक्षा,
कारण भाऊंचं मत असं होतं की आज तागायत आम्ही 100 टनापर्यंत गेलो नाही, 60-70-80 टनापर्यंत गेलो होतो. त्यामुळे यावेळेला तुमची टेक्नॉलॉजी संपूर्ण वापरा, ऊस संजीवनीची टेक्नॉलॉजी संपूर्ण वापरली, पण आम्हाला 100 टनापेक्षा जास्त उत्पादन आलं पाहिजे, किमान 100 टन तरी आलं पाहिजे असं भाऊंची अपेक्षा होती. पण आतापर्यंत ज्या काही तोड चालले त्यांनी 1-2 ठिकाणी सुद्धा आपल्या तोडी झाल्या, त्याचा विचार करता 100 टनापेक्षा जास्त उत्पादन आपल्याला दिसत आहे. आपण ह्या सगळे एकूण तंत्रज्ञानाबद्दल आणि याच्याबद्दल किंवा इथं सऱ्या कशा काढल्या, त्याच्या अगोदर सेंद्रिय खतं काय काय टाकली आणि काय काय नियोजन केलं, थोडक्यात तुम्हाला जेवढं सांगता येईल तसं सांगून. आम्ही पहिल्यांदा जे नांगरट रोटर मारून घेतला आणि नंतर आम्ही कंपोस्ट शेणखत आणि कोंबड खत मिक्स करून ह्या रानात इशी केलं. साधारण किती? साधारण एकरी 5 टेलरच्या आसपास असेल. 5 टेलर 15 टनाच्या आसपास पडला. हा 10-15 टनाच्या आसपास पडला असेल. त्या पद्धतीनं आम्ही हे टाकलं. नंतर आम्ही बियाणे ऊस बियाणे लावले, ते सर्व दादांच्या सल्ल्यानुसार केलेलं आहे. ते बियाणाचं एक सांगतो, पाडेगावमधून आणून एका शेतकऱ्याने फाउंडेशनचं बियाणं लावलं होतं. फाउंडेशनचं खास करून तिथं जाऊन हे बियाणं आणायला सांगितलं, कारण आपल्या ह्याच प्लॉटमध्ये एकदा फाउंडेशनचं बियाणं येऊन त्याची लागण झाली तर पुढं 4-5 वर्ष आपण ते बियाणं वापरू शकतो, म्हणून तेच फाउंडेशनचं बियाणं इथं आणून लावलं होतं. आणि तदनंतर आम्ही आपल्या ह्याच आळवणी केलं. हा नाही, पहिल्यांदा सऱ्या काढल्या, त्याच्यामध्ये कांडी लावायची होती ती औषधात बुडवून, औषधात बुडवून घेतली, औषधात बुडवून लावली. लावायच्या अगोदर सरीमध्ये काही रासायनिक बेसळ डोस टाकलेला आहे आणि नंतर आपण ह्याच आळवणी घेतले. ब्लॅक बॉक्स ब्लॅक बॉक्स कांड्या 1 डोळ्याची केली होती का 2 डोळ्याची? 2 डोळ्याची केली होती. 2 डोळ्याची नंतर काय ठेवलं होतं आपण? एक 7-9 इंचाच्या आसपास, 9 इंचाच्या आसपास म्हणजे वीत किंवा थोडस जास्त. 2 डोळ्याची टिपऱ्याची लागण केली होती. त्यानंतर आपण ब्लॅक बॉक्सची संजीवनी ब्लॅक बॉक्स आळवणी केली. त्यानंतर आपण जीवाणू ऊस संजीवनीचे जीवाणू सोडले आणि त्यांच्या आपण म्हणजे ज्याच्या पद्धतीनं खताचा वापर जो त्या पद्धतीने ऊस संजीवनी त्यांनी जो सांगितला त्या पद्धतीनं आम्ही करत गेलो, जे त्यांनी दिले होते त्या शेड्यूलप्रमाणे. आणि त्यांच्या आम्ही 4 फवारण्या केल्या ब्लॅक पीट त्या ह्याच्या 4 फवारण्या केल्या आणि त्यानंतर हे आपल्याला रिझल्ट बघायला मिळतोय. आदरणीय संग्राम भाऊ किती वेळेला आले प्लॉट? संग्राम भाऊंचं कायम राऊंड असते, आठवड्याला एकदा ह्या प्लॉटवर येऊन बघून ही भाऊ जातात. त्यांचे एवढं यापासून सुद्धा एक कारखाना उत्संग जिल्हा परिषद जिल्हा बँक हे सारा असताना भाऊंचं वरचेवर लक्ष असतं, सारखे येऊन बिऊन बघून बघून जातात. आणि आपल्या भाऊंचं अगोदर चर्चा झाली होती की 100 टन निघायला पाहिजे, आता काय त्यांचं मत? नाही, त्या ते खुश आहेत. बघितलं आज यावर्षी पाऊस पाणी नसताना सुद्धा 100 टन आवरेज. आणि विशेष म्हणजे ह्याला ह्या रानाला हुमणी उंदीर लागून सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण आवरेज मिळालं, त्यामुळे ते समाधान आहे. ते स्वतः तिथे येऊन बघत होते संग्राम भाऊ, त्यामुळे त्यांना हे समाधान झालेलं आहे. 100 टनापेक्षा जास्त उत्पादन मिळावं आणि याच पद्धतीने अजून 3 प्लॉट वेगवेगळ्या ठिकाणी यांचे केलेले आहेत. त्यातलं 1 प्लॉट तुटून गेलाय, त्याचं 102 एकर 10 गुंठ्यामध्ये 238 टन गेले. 238 टन म्हणजे तो सुद्धा असाच 109-110 टनापर्यंत त्याचा अवरेज आहे. आता त्याची तोड चालू आहे. ठीक आहे. अशाच पद्धतीने सर्वच ठिकाणी अतिशय उत्तम आपल्याला याचे रिझल्ट मिळाले.